हॅलो एवरीवन, दीपशाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. दिवाळी म्हटली की चकलीशिवाय मज्जा येत नाही. चकली ही आवर्जून बनवली जाते. असंच भाजणीचं टेन्शन न घेता झटपट अशा मैद्याच्या खुसखुशीत आणि चविष्ट अशा चकल्या कशा बनवायच्या ते आज आपण शिकूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो मैदा घेतला आहे, 100 ग्रॅम तीळ, मीठ, मिरची पावडर घेतली आहे. अशी मिरची पावडर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर दुकानातून मिरच्या आणायच्या, त्याला थोडं सुकवून मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या. इथे मी रामबंधूचा चकली मसाला घेतला आहे, 50 ग्रॅमचे 3 पॅकेटं घेतली आहेत. पीठ मळताना आपल्याला पाणी लागणार आहे आणि चकल्या तळण्यासाठी आपण तेलाचा वापर करणार आहोत. आता आपल्याला एक कॉटनचा असा कपडा घ्यायचा आहे. बघा, असा पातळसर सफेद कलरचा मी कॉटनचा कपडा घेतला आहे. असा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती मैदा मी चाळून घेतला आहे. आता आपल्याला ह्याला असं बांधून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि ह्याला कुकरला 3 शिट्ट्या काढायच्या. बांधून मैद्याच्या पिठाला मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. आता हे पीठ कुकरमध्ये कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये खाई कुकरची जी जाळी असते ती ठेवायची. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, जसं आपण भात डाळ भाजी लावतो तेव्हा जसं पाणी आणि जाळी ठेवतो तसंच सेम ठेवायचं. त्याच्यावरती कुकरचा एक डब्बा ठेवायचा. त्या डब्यामध्ये तुम्ही भात डाळ भाजी यापैकी काही लावू शकता. जर तुमच्याकडे काही लावण्यासाठी नसेल तर रिकामा डब्बा ठेवला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि हे असंच असं त्या प्लेटवरती ठेवून द्यायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. पीठ आपलं हे अशा प्रकारे तयार होतं, पूर्ण असं घट्ट होतं. आणि पीठ हे कुकरमध्ये असताना ह्याच्यामध्ये पाणी नाही जाणार याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला हे पीठ फोडून घ्यायचं आहे. त्यासाठी लाटणं घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने ह्याला असं फोडून घ्यायचं. पीठ मी इथे फोडून असं घेतलं आहे. लाटणीच्या ऐवजी तुम्ही वरवंट्याचा सुद्धा वापर करू शकता जर घरी अवेलेबल असेल तर. आता आपल्याला अशाच प्रकारे हे पूर्ण पीठ फोडून घ्यायचं आहे. मैद्याचे पीठ फोडून अशा प्रकारे लाटणीच्या साह्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा इथे. त्यानंतर मग एक परात घ्यायची, त्याच्यावरती चाळण घ्यायची आणि हे पीठ चाळून घ्यायचं. आणि हे जे असं जाड जाड राहते ह्याला परत लाटणीच्या साह्याने बारीक करून घ्यायचं. अशाच प्रकारे मी सगळं पीठ तयार करून घेणार आहे. मैद्याचे पीठ मी चाळून घेतले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर मीठ. मीठ मी ह्या चमचा वापरलाय आणि ह्या चमच्याने मी 5 चमचे मीठ घेतलं आहे. ओवा, तीळ, चकली मसाला, आता आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. सगळे मसाले आपल्या मैद्याच्या पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत. पीठ छान एकजीव झाले आहे. या पिठामध्ये मी ओवा घातलाय. जेव्हा मी तुम्हाला साहित्य सांगितलं तेव्हा ओवा घ्यायचा मी विसरली होती, तर तुम्ही ते एक ॲड करून घ्या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, साधं पाणीच वापरायचं. आणि हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तशाच प्रकारे. मैद्याच्या चकलीच्या डिटेल स्टेप तुम्हाला पाहिजे असतील तर www.deepshreyaskitchen.com नक्की व्हिजिट द्या. तिथे तुम्हाला मैद्याच्या चकलीचे साहित्य आणि कृती योग्य प्रमाणामध्ये सगळे काही लिहिलेले आहे, तुम्हाला तिथे डिटेलमध्ये मिळून जातील. ते सुद्धा तुम्ही फॉलो करून छान खुसखुशीत अशा चकल्या बनवू शकता. मैद्याच्या चकलीचं पीठ मळून छान असं रेडी आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 1 तास मुरत ठेवून द्यायचं आहे. पीठ छान मुरलं गेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. पीठ छान तयार आहे. आता ह्या पीठातला छोटासा असा गोळा घ्यायचा आणि चकलीचा जो आपला साचा असतो त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं. जेवढं पीठ राहील तेवढं टाकायचं.
आणि चकलीच्या साच्याचं झाकण लावून घ्यायचं। चकलीच्या साच्याचं झाकण छान लावून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। चकलीचं असं सर्कल करून झालं की त्याला चिपकवून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात टाकल्यावर वेगवेगळी होत नाही किंवा तुटत नाही किंवा अशी पसरत नाही। दिवाळी फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्याचबरोबर आय बटनवरती क्लिक करून सुद्धा त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। फुलांचा कलर छान चेंज झाला आहे। आता आपल्याला ह्या चकल्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या। अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या तळून घेणार आहे। चकल्या तळून तयार आहेत, तुम्ही ते पाहू शकता। चकली किती छान खुसखुशीत अशी झाली आहे, मस्त चविष्ट अशी झाली आहे। तर ह्या चकल्या तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्या। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा। माझ्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक जरूर करा। अशाच नवनव्या रेसिपीसोबत आपण भेटत राहणारच आहोत। तोपर्यंत चविष्ट खा, हेल्दी राहा, आनंदी राहा। थँक्यू।